महाराष्ट्र नंदनवन असलेले जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ महाबळेश्वर मध्ये गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढलाय, त्यामुळे महाबळेश्वरकरांसह पर्यटनास शहरात दाखल झालेले पर्यटक या गुलाबी थंडीची मजा लुटतायत। अशातच काल पहाटे प्रसिद्ध विनायक आणि लिंगमाळा परिसरामध्ये दवबिंदूंचे हिमकणामध्ये रूपांतर झालेले पाहायला मिळाले। शहरातील तापमानामध्ये सतत चढउतार होत असून गेल्या काही दिवसांपासून थंडीमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचं दिसून येतंय। अशातच काल पहाटेच्या सुमारास या कडाक्याच्या थंडीमुळे नौका विहारासाठी प्रसिद्ध असलेला वेदनालेक परिसरासह लिंगमाळा परिसरामध्ये पुन्हा एकदा दवबिंदूंच्या हिमकणांमध्ये रूपांतर झालेले पाहायला मिळाले। वाहनांच्या टपांवर, घरांवरील छपरांवर, झाडा झुडपांसह पानांवर देखील अनेक ठिकाणी हिमनग जमा झालेले पाहायला मिळाले। दुचाकीच्या सीट, स्ट्रॉबेरीच्या रोपांवर तसेच झाडा झुडपांमध्ये हिरवळीवर हिमकणांचा गालिचा पसरलेला होता। हा सगळा निसर्गाचा चमत्कार पर्यटकांनी अनुभवला आणि गुलाबी थंडीची मजा देखील लुटली आहे। सातारा जिल्ह्यामध्ये कडाक्याची थंडी पडलेली आहे आणि याच पश्चिम महाराष्ट्रातील मिनी काश्मीर म्हणून समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वर येथे पारा 1 डिग्री सेल्सिअसच्या खाली उतरलेला आहे। त्याच्यामुळे आता महाबळेश्वर मध्ये सकाळ सकाळी दवबिंदू गाठून हिमकण जमा झालेले आहेत आणि या हिमकणाची बर्फाच्छादित चादर सध्या महाबळेश्वरच्या लिंगमाळा परिसरामध्ये या ठिकाणी दिसून येत आहे। पाटेपाटेच या ठिकाणी दवबिंदू गोठतात आणि स्ट्रॉबेरी यासह गाड्यांवर बर्फाची अशी एक लेअर, एक चादर या ठिकाणी निर्माण होते। पांढर शुभ्र ह्या बर्फाची चादर पाहण्यासाठी देशभरातून सध्या पर्यटक महाबळेश्वरमध्ये येऊ लागलेले आहेत। त्यामुळे आता थंडीची ही हुडवडी आता महाबळेश्वरकरांना चांगलीच आता भरलेली आहे आणि या थंडीचा आणि या बर्फाच्छादित चादर पहाटे पाहण्याचा आनंद सध्या महाबळेश्वरकर आता लुटू लागलेला आहे। त्यामुळे आता देशभरातील पर्यटकांनो, सुंदर काश्मीरचा मजा आजमावायचा असेल तर महाबळेश्वरच्या या सकाळ सकाळी पहाटेच्या या बर्फाच्छादित चादर पाहण्यासाठी नक्कीच आवर्जून या। कॅमेरामन गणेशसह इम्तियाज मुजावर, MK News मराठीसाठी सातारा।